नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आज दिनांक 7 ऑक्टोबर रोज शनिवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. ते जानापुरी येथील सेवा सहकारी सोसायटीचे पंच आहेत. लोहा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मतदान बुथावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी दैनिक जनतेचे मत, माझे मत न्यूज नेटवर्कशी बोलताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, 20 वर्षापासून ही बाजार समिती माझ्याकडे आहे. शेतकरी, व्यापारी व मतदार बंधू ती माझ्याचकडे देतील ही अपेक्षा आहे. काय सांगताल सर, आज तुम्ही लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाचा हक्क बजावला? सर, मी सेवा सहकारी सोसायटी ज्ञानापुरी मधलं सोसायटीचा पंच आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा मतदान आहे, त्यामुळे मतदाराने मतदानाचा हक्क बजवायचा आहे, तुम्ही पूर्ण केला. काय सांगता, गेल्या 20 वर्षापासून आपल्याकडे ही बाजार समिती आहे, यावेळेस फार चुरस लढाई दिसते, काय परिणाम येतील, काय सांगतात? परिणाम तर उद्या आहे, परंतु गेल्या 20 वर्षाची परंपरा ते लोहा तालुक्यातले मतदार राखतील याच्यामध्ये येतील मात्र शंका. आताच प्रवीण पाटील चिखलीकरांनी म्हणलं, आम्हाला जे बेमान झालेत, ज्यांना पैशाची मस्ती आली त्यांना मतदार जागा दाखवतील, काय सांगाल तुम्ही? एक आहे, कन्नार आणि लोहा तालुक्यामुळे मध्ये केवळ पैशावर निवडणुका जिंकता येत नाही, ते अनेक वेळेस सिद्ध झाले. अनेक लोकांना पैशाची मस्ती आहे, याची जाणीव आहे, पण पैशासोबतच लोकांचे संबंध हे महत्त्वाचे, आणि गेल्या 30 वर्षामध्ये मी लोकांचे संबंध निर्माण केले, त्याच्यामुळं संबंधाचा फायदा मला नक्की होईल. या मतदारसंघामध्ये जेवढे भावी आमदार आहे, स्वतःला म्हणतात की आम्ही आमदारकी लढविणार आहे, सगळेजण एका जागी येऊन ही बाजार समिती लढवितात, एवढं महत्त्व का या बाजार समितीला? त्यांनी उद्या मारून घेणे एवढीच अपेक्षा आहे. आज जसं राहिले तेव्हा सुबुद्धी परमेश्वर देव, विधानसभेच्या स्टेजवरचे सगळे एका जागी राहू. उद्याचा काय येईल परिणाम? मला त्यांची चिंता नाही. बाजार समिती विश्वास शेतकऱ्यावर, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य सगळ्यावर आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही निश्चित गेल्या 20 वर्ष 25 वर्षापासून आमच्याकडे आहे, आमच्याकडे राहील. हळू सर.